कोरोना संकट काळामध्ये संपूर्ण देशाची आणि राज्याच्या सर्वसामान्य जनतेचं आर्थिक कंबरड मोडलं असताना कोरोनाचं कारण सांगून या देशाचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे कोरोनाच्या आड पडून संपूर्ण सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून देण्याची भूमिका बजावत असताना दिसत आहेत. रिक्षा चालक हा एक सर्वसामान्य कुटुंबातला आणि सुशिक्षित बेरोजगारमधला एक वंचित घटक आहे आणि हा आपली सेवा देत असताना अतिशय प्रामाणिकपणे काम करतो आणि यांनी वेगवेगळ्या बँकांच्याकडून वेगवेगळ्या सोसायट्यांच्याकडून वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांच्याकडून आपला स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावर उभा करून जीवन जगण्याचं काम इथले सगळे रिक्षा चालक मालक करत असताना कोरोना संकट काळामध्ये गेली 6 महिने पूर्णपणे धंदा बंद असल्यामुळं या सर्व रिक्षा चालकांना उपासमारीची वेळ आलेली आहे. याच्यावर सरकार मार्ग काढताना दिसत नाही आहे. सरकार नुसतं जाहीर करतंय की ईव्हीएम भरण्यासाठी मुदत दिलेली आहे, परंतु अशा पद्धतीची नुसती जाहिरात देतंय, परंतु कुठल्याही बँकेला कुठल्याही फायनान्स कंपन्यांना कोणत्याही संस्थेला लेखी आदेश काढत नाही की जोपर्यंत सरकार तुम्हाला पुढील आदेश देत नाही तोपर्यंत कर्ज वसुली थांबवण्यात यावी अशा पद्धतीचं लेखी पत्र कुठल्याही शासनानं ना केंद्र सरकारनं दिलेलं आहे ना राज्य सरकारनं दिलेलं आहे. आणि त्यामुळं इतक्या मोठ्या संकट काळामध्ये एका बाजूला यांची उपासमार होत असताना दुसऱ्या बाजूला ज्या रिक्षावर यांचं कुटुंबाचा जीवन मरणाचा प्रश्न अवलंबून आहे त्या रिक्षा वाढून नेण्याचं काम इथल्या फायनान्स कंपन्या करत आहेत. जर मस्तवालपणे जर इथल्या फायनान्स कंपन्या वागत असतील तर ठाकरे सरकारने आणि पवारांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या फायनान्स कंपन्यांच्या ज्या नोंदण्या आहेत त्या नोंदण्या सुद्धा रद्द केल्या पाहिजेत. इथपर्यंत जर सरकारनं पावलं उचलली तर आणि तरच या गोरगरिबांना न्याय मिळू शकतो. आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी निदर्शन आंदोलन करून आम्ही मागणी करतो आहोत की रिक्षा चालक मालक संघटनेचं गेली 6 महिन्याचं जे थकित कर्ज आहे ते शासनानं पूर्णपणे माफ केलं पाहिजे. त्याचबरोबर 1 वर्षभराचं जी कर्जाचं व्याज आहे ते व्याज माफ केलं पाहिजे, कारण 6 महिने झालेत, अजून किती महिने कोरोना चालेल आणि या कोरोनाच्या भीतीमुळं रिक्षामध्ये बसायला माणसं मागत नाहीत. आणि त्यामुळं जरी समजा आता लॉकडाऊन उठला असला तरी सुद्धा आर्थिकदृष्ट्या ही मंडळी कोलमडलेली आहे आणि त्यामुळं कमीत कमी 1 वर्षाचं व्याज माफ होणं नितांत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या वर्षभराचं जे कर्ज आहे या कर्जाला पुढील 1 वर्ष मुदत वाढ मिळाली पाहिजे, तर आणि तरच हा जो घटक आहे तो घटक चांगल्या पद्धतीने आपलं जीवनमान सुरळीत करू शकतो. अन्यथा यांचं आर्थिक कंबरड मोडल्याशिवाय राहणार नाही, उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. त्याचबरोबर या कोविड कालखंडामध्ये जे रिक्षा चालक कोविडनं मृत्युमुखी पडतील त्या रिक्षा चालक त्या रिक्षावर असणारं जेवढं कर्ज आहे ते कर्ज शासनानं तातडीनं माफ केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, वर्षभर दंड नसल्यामुळं पासिंग करून जो आरटीओचा कर या मंडळीने भरलेला आहे तो 1 वर्षाचा जो कर आहे तो करही शासनानं मान्य केला पाहिजे, कमी केला पाहिजे किंवा रद्दच केला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका शासनानं जर घेतली तर या व्यवसायाला उभारी मिळू शकते. नुसती आश्वासनं देऊन या उद्योगाला उभारी मिळणार नाही. या उद्योगाला उभारी द्यायची झाली तर त्यांना आर्थिक मदत करण्याची नित्यंत गरज आहे. नुसती घोषणा करून चालणार नाही तर प्रत्यक्षात कृतीत उतरून ही आर्थिक मदत केली पाहिजे. जर शासनानं आम्ही आता कोविडची संख्या वाढत असल्यामुळं आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात हे आंदोलन उभं केलंय, पण जर सरकारनं यावर विचार केला नाही तर मग मात्र आम्ही गावपातळीपर्यंत असणारे जे रिक्षा चालक आहेत यांना सुद्धा या आंदोलनामध्ये उतरवून आम्ही या सरकारला चेरीस आणल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं सरकारनं या गोष्टीचा ताबडतोब विचार करावा आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान सुरळीत कसं होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा. म्हणून आम्ही रिक्षा चालक मालक संघटना अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी प्रणित
रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आम्ही हे प्रातिनिधिक स्वरूपात निदर्शनाचं आंदोलन करतो आहोत. इथून पुढच्या काळामध्ये मात्र आम्ही अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता इथल्या शासनाने घेऊन लवकरात लवकर सर्वसामान्य जनतेचं जीवनमान सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावा असं आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. रिक्षावाल्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. रिक्षावाल्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे. रिक्षावाल्यांच्या आरटीओचा कर रद्द झालाच पाहिजे. रिक्षा चालकांच्या कोविड मुळे मृत्यू झाल्यास त्यांचा कर्ज माफ झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय.